संबंध महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये गेले 2 महिने लॉकडाऊन पूर्णतः यशस्वीरित्या पाळत असताना आज चौथ्या टप्प्यामध्ये लॉकडाऊनच्या आज सोमवारी आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भारतनाना भालकी यांनी अजितदादा मुख्यमंत्री यांच्याकडे आग्रही मागणी केली होती की पंढरपूर नगरपालिकेच्या क्षेत्रातील शहरातील सर्व आस्थापन सर्व लहान मोठे व्यापारी हातगाडे रिक्षा टांगे केशकर्तनालय आग्रहाने हातावरची पोट असणाऱ्यांच्यासाठी ही दुकानं खुली केली जावीत. त्या मागणीच्या अनुषंगानं अजितदादांनी आज असा निर्णय घेतला की येत्या 22 तारखेपासून सर्व आस्थापनं दिलेल्या विहित वेळेमध्ये सर्व कोरोनाचे तंतोतंत नियमांचं पालन करून सर्व आस्थापनं उघडी करावी आणि त्या अनुषंगाने आदेशही खाली सर्व प्रशासनाला आलेले आहेत. याची माहिती आता आमदार भारतनाना भालकी यांनी सर्व मीडियाला दिलेली आहे. त्याचबरोबर आम्ही या प्रसिद्धीकरणाद्वारे आमदार भारतनाना भालकी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी आस्थापनेतील आपली सर्व लहान मोठे व्यापार उद्योग व्यवस्थित सुरळीत चालू करावे. कोरोनाचे दिलेले सर्व नियम व त्यांच्या अटींचं तंतोतंत पालन करून आपण व्यापार उद्योग करावेत. जर काही अडचण आली असेल किंवा आली तर आपण आमदार भारतनाना भालकी यांना व आम्हाला संपर्क करावा असं मी आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो.